लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वरला आता ब्रह्मगिरीचाच धोका। ब्रह्मगिरीच्या कडांना जातायत तडे। ब्रह्मगिरीच्या कुशीत भूस्खलन। वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे धोका वाढला। प्रशासनाने वेळी जाग होण्याची गरज, अन्यथा माळीण तळेची पुनरावृत्ती अटळ। राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, पाषाणाच्या देही वरीसी तू हिरव्या वेशा। महाराष्ट्र गीतातील हे बोल ज्या पर्वतरांगांवर लिहिले गेले त्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांपैकी ब्रह्मगिरीच्या काळ्या पाषाणातील या पर्वतरांगा। मात्र आता याच कणखर पर्वतरांगा ढासळू लागल्यानं त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण झालाय। गेल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर ब्रह्मगिरी पर्वतरांगांवर असलेल्या जामाची वाडी, मेडघर किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं या वाड्या वस्त्यांना आणि त्र्यंबकेश्वर शहरास धोका निर्माण झालाय। अचानक झालेल्या भूस्खलनानं या मेडघर परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली रात्र काढतायत। या जांबाच्या वाडीच्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे। आजपर्यंत आम्हाला प्रशासनाने काही लक्ष दूर केले, पण आत्तापर्यंत जे मला वाटत आहे कबो याच्यामध्ये थोडे प्रशासनाने लक्ष द्यावं। आम्हाला जांबाची वाडी येथे ग्रामस्थ हादरून गेले, आत्ता दरड कोसळण्याची शक्यता आहे इथं। हो, जांबाची वाडीपाशी भेगा पडलेले आहेत, त्या आता दरड कोसळण्याचं हे कधी आमचे गाव सुद्धा माळेगाव सारखं तळे आपलं माळेगाव सारखं आमची परिस्थिती नको। हे इथं आमच्या जांबाशेवाडी वस्तीजवळ जमिनीला भेगा गेलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये हे कधी पण आता खाली जाऊ शकतं। जसं जसं पाणी जास्त होतं, जसा जसा पाऊस जास्त पडतो तसं तसे हे जमिनीला जास्त भेगा जातात। आता 2 दिवसापूर्वी इथं 5 फुटावर भेग गेलेली होती, तर आता 2 दिवस झाले, आता जवळजवळ 20 ते 25 फूट खाली खोल झालेला आहे आणि प्रशासन आमच्याकडे लक्ष देऊन लवकर आमची सोय करावा। ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या वाड्या वस्त्यांमधील हे रहिवासी आपला जीव मुठीत ठेवून रात्र काढत आहेत, कारण या डोंगरांना कधी नव्हे ते असे मोठे मोठे तडे जातात। रात्री अपरात्री अचानक भला मोठा आवाज होतो आणि जमीन थोडी तिरकी होते, नाही तर 50-50 फुटांनी खाली खचतीये। 2 दिवसापूर्वी झालेल्या भूस्खलनाला त्र्यंबकेश्वर शहराच्या दिशेनं असलेला डोंगर तब्बल 40 ते 50 फुटांनी खाली घसरलाय, त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीला धोका निर्माण झालाय। ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांवर झालेली बेसमार वृक्षतोड, भूमाफियांकडून रिसॉर्ट बांधणीसाठी करण्यात येणारे सपाटीकरण, आजूबाजूला असलेले खडी क्रशर, या सगळ्यासाठी सर्रासपणे केले जाणारे जिलेटिनचे स्फोट, हेच या भूस्खलनाचं खरं कारण आहे। या वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगा कमकुवत झाल्या आहेत, त्यामुळे पावसाच्या पाण्यानं आता त्या खचू लागल्यात। त्यामुळे प्रशासनानं नाशिक न्यूजच्या टीमनं ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांमध्ये जात केलेल्या भूस्खलनाच्या ग्राउंड रिपोर्टची वेळीच दखल घेण्याची आणि खरे कारण शोधून कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा माळीण आणि तळेची पुनरावृत्ती अटळ आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, त्र्यंबकेश्वर।